नमस्कार मंडळी, मी पल्लवी, पल्लवीज होम किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण काळ्या मसाल्यातला सोलापुरी स्टाईल तिखट व झणझणीत चिकनचा रस्सा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. सोलापूर साईडचा जो भाग आहे तिथे अशाच प्रकारे काळ्या मसाल्यातला चिकनचा रस्सा बनवला जातो आणि तो खायलाही अतिशय सुंदर लागतो. आणि त्याचबरोबर चिकनचे आळणी सूप कसे बनवायचे हेही आज मी तुम्हाला दाखवणार आहे. हे आळणी पाणी जे आहे ते खायला अतिशय सुंदर लागते. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे बघा, मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे, स्वच्छ धुवून मी इथे घेतलेले आहे बघा ते. आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात चिकनचा रस्सा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. बघा, मीडियम साईजचे पीस बघा इथे मी करून घेतलेले आहेत. आता आपण याला फोडणी देऊन घेऊयात, शिजायला घालूयात. त्यासाठी बघा, गॅसवरती एका पातेल्यामध्ये आपल्याला 2 ते 3 पळी तेल घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालून घेते. कांदा आपल्याला इथे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे. आता यामध्ये बघा, आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. हे सर्व मिक्स करून आपण याला गोल्डन ब्राऊन कलर येऊन देऊयात. कांदा बघा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता त्यामध्ये हे जे चिकन आहे ते मी घालून घेते. आपल्याला चिकन हे आधी शिजून घ्यायचं आहे आणि मग त्याचा आपण रस्सा बनवणार आहोत. सर्व चिकन यामध्ये आपण घालून घेऊयात. यामध्ये साधारणतः 2 छोटे चमचे मीठ इथे मी घातलेलं आहे बघा. याचंच आपण आळणी पाणी बनवणार आहोत, त्यामुळे यामध्ये थोडंसं मीठ इथे आपल्याला जास्तच वापरायचं आहे. ते सर्व एकजीव केल्यानंतर आपण हे शिजून द्यायचं आहे. हे बघा, आपण सर्व एकजीव करून घेतलेलं आहे. आता यावरती मी एक मोठं ताट झाकून घेते आहे व यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला हे चिकन जे आहे ते वाफेवरच शिजवायचं आहे. चिकनला जसं आता पाणी सुटेल त्याच्यावरच आपण हे चिकन शिजून घेणार आहोत. आधीच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे. अधूनमधून आपल्याला चिकन बघा इथे चेक करत राहायचं आहे. समजा जर लागलंच तर यामध्ये आपण पाणी नंतर घालणार आहोत, पण जोपर्यंत त्यामध्ये पाणी आहे तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये चिकन शिजून घेऊयात. चिकन असंच शिजवलं तर त्याची टेस्टही अतिशय सुंदर लागते. पाण्यामध्ये न शिजवता ते आपण वाफेवरच शिजून घेत आहोत. जोपर्यंत आपलं चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी बघा, मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, 1/2 वाटी खोबऱ्याची इथे घेतलेली आहे बघा चिरून, कोथिंबीर, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे. यामधील जे आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट आपण करणार आहोत तेच आपण चिकनमध्ये आत्ता 1 चमचाभर घालून घेणार आहोत आळणी पाण्यामध्ये, त्यामुळे त्या आळणी पाण्याला अतिशय सुंदर चव येते. आता आपण हे कांदा आणि खोबरं जे आहे ते भाजून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये आपल्याला सर्वप्रथम खोबरं घालायचे. खोबरं आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचे. जास्त त्याला आपण करपून घ्यायचं नाही आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बघा मी ते परतून घेते. थोडंसं तेल घातलं आहे, यामुळे काय होतं खोबरं आपलं पटकन भाजलं जातं. खोबऱ्याचा कलर बघा चेंज झालेला आहे. आता हे आपण काढून घेऊया. याचप्रमाणे आपल्याला कांदाही इथे बघा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जास्त करपवायचं नाही आहे कांदाही आपल्याला इथे. हे कांदा आणि खोबरं भाजल्यामुळे काय होतं आपल्या भाजीलाही अतिशय सुंदर चव येते, म्हणून आपण हे इथे भाजून घेणार आहोत. त्याची भाजीही खूप छान होते. कांदा भाजून झालेला आहे. आता याच कढईमध्ये आपण 2 चमचे डाळीचं पीठ घालून भाजून घेणार आहोत.
डाळीच्या पिठामुळे काय होतं, भाजीला टेस्टही छान येते आणि त्याला एक दाटसरपणा येतो. म्हणून आपल्याला इथे डाळीचं पीठ वापरायचं आहे. धाब्यामध्ये किंवा हॉटेलमध्ये काय होतं, बऱ्याच ठिकाणी डाळीचं पीठ हे भाज्यांना वापरलं जातं ग्रेव्ही घट्टला घट्टपणा येण्यासाठी. तर हे बघा भाजून झालेलं आहे आपलं. असं आपल्याला याला लालसर भाजून घ्यायचं आहे. ते काढून घेते मी. तोपर्यंत आपण आता बघूयात आपलं चिकन शिजलेलं आहे की नाही. मस्त असे आपल्या चिकनचा बघा कलर आलेला आहे, खूप छान दिसते ते. यामध्ये मी अधूनमधून चेक करून थोडंसं पाणी घातलं होतं. आता मी बघते हे शिजलं आहे की नाही ते. एका फोर्कच्या सहाय्याने मी याला तोडून बघते आहे. बघा हे व्यवस्थित तुटलं जात आहे, म्हणजे आपलं चिकन हे शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात व वाटण काढून घेऊयात. आपण भाजलेलं आहे ते सर्वप्रथम बघा इथे मी कोथिंबीर लसूण आणि आलं बारीक करून घेते आणि यातलेच एक चमच्याभर पेस्ट आपण त्या अळणी पाण्यामध्ये घालणार आहोत, म्हणजे त्याला खूप छान चव येते. हे वाटून झाल्यानंतर नंतरच आपण कांदा आणि खोबरं यामध्ये मिक्स करून वाटून घेणार आहोत. बघा मस्त असं हे बारीक वाटून घेतलं आहे मी. आता ही जी पेस्ट आहे ती बघा मी अळणी पाण्यामध्ये घालून घेते आहे. पेस्ट घातल्यामुळे अळणी पाण्याचा कलर बघा किती छान आलेला आहे. हे मी आता दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट केलेलं आहे. हे अळणी पाणी खायला अतिशय सुंदर लागते. गरम गरम हे सूप म्हणूनही तुम्ही पिऊ शकता. आता त्याच भांड्यामध्ये आपण भाजीला फोडणी देणार आहोत. इथे बघा आपलं वाटणही वाटून तयार झालेलं आहे आणि एक मीडियम साईजचा टोमॅटोची पेस्ट बघा मी इथे करून घेतलेली आहे रस्स्याला घालण्यासाठी. आता आपण रस्सा बनवून घेऊयात. त्यासाठी पातेल्यामध्ये बघा मी इथे 2 ते 3 पळी तेल घालून घेणार आहे. नॉनव्हेजसाठी आपल्याला तेलाचा जास्त वापर थोडासा करावा लागतो. आता यामध्ये हे जे वाटण केलेलं आहे ते मी 5 चमचे ते 6 चमचे घालून घेणार आहे. समजा यातलं वाटण उरलं तर तुम्ही हे दुसऱ्या रस्सा भाजीलाही वापरू शकता. 5 ते 6 चमचे बघा मी इथे वाटण घालून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला साधारणतः 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरतीच मी हे परतून घेते. फक्त याला अधूनमधून आपल्याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते खाली चिकटले जाणार नाही. 3 ते 4 मिनटं बघा हे मी परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये जी आपण टोमॅटोची पेस्ट केली होती ती घालून घेऊयात. टोमॅटोमुळे एक रस्स्याला अतिशय सुंदर चव येते म्हणून आपण इथे एक टोमॅटो वापरलेला आहे. आता हे जे वाटण आहे ते आपण मीडियम गॅसवरती तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. अधूनमधून फक्त याला ढवळत राहायचं म्हणजे जेणेकरून आपला मसाला हा खाली चिकटला जाणार नाही. साधारणतः 5 ते 7 मिनटानंतर बघा याला तेल सुटलेलं आहे. मस्तपैकी आपला मसाला बघा इथे परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण जे डाळीचं पीठ भाजलं होतं ते घालून घेऊया संपूर्ण. हे मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात. इथे बघा मी काळा मसाला घेतलेला आहे. हा माझा साठवणीतला मसाला आहे. या मसाल्यामध्ये सर्व गरम मसाले आणि मिरची आणि कांदा आणि खोबरं एकत्रच वाटलेलं असतं. ते मी यामध्ये आता घालून घेते 3 ते 4 चमचे. तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि गरम मसाले जे असतात आपले ते रोस्ट करून त्याची पावडर करूनही इथे वापरू शकता. गरम मसाल्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही बाजारातला गरम मसाला वापरला तरी चालेल. यामध्ये बघा मी 3 ते 4 चमचे चिकन मसाला घालून घेतलेला आहे. कोणताही चिकन मसाला तुम्ही इथे वापरू शकता. हे चिकन आपण सोलापुरी काळ्या तिखटामध्ये बनवत आहोत. आता यामध्ये मी 2 चमचे दही घालून घेणार आहे. दही हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाहीतर नाही घातलं तरी चालेल. दह्याने एक छान टेस्ट येते म्हणून मी इथे 2 चमचे दही वापरलेलं आहे. ते सर्व आपण मिक्स करून घेऊयात.
जेवढा वेळ आपण जास्त मसाला परतून घेऊ तेवढी भाजीला अतिशय सुंदर टेस्ट येते, म्हणून मसाला इथे व्यवस्थित परतूनच घ्यायचा आहे। आता यामध्ये बघा, हे आपण चिकनचं आळणी पाणी करून घेतलं होतं ते घालून घेऊयात। यातलं थोडंसं आळणी पाणी हे मी बाजूला काढून घेतलेलं आहे। आता हे सर्व आपण ढवळून घेऊयात। आपलं चिकन हे व्यवस्थित शिजलेलं आहे त्यामुळे आपण रस्सा हा जास्त वेळ शिजून नाही घेणार आहोत। आता यामध्ये बघा, मी गरम पाणी घालणार आहे। थंड पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। त्यामुळे काय होतं, चिकनच्या रस्स्याला तर्रीही छान येते आणि त्याची टेस्टही सुंदर लागते। बघा, यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे। साधारणतः 1 ते 2 ग्लास तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या। जास्त घट्टही आपल्याला याचा रस्सा करायचा नाही आहे, पातळच असा रस्सा मी बघा इथे केलेला आहे। पातळच अशी ही भाजी खायला छान लागते। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात। मीठ हे मी आळणी पाण्यामध्येही घातलं होतं म्हणून रस्स्यामध्ये आपण थोडं कमीच मीठ इथे वापरणार आहोत। ते सर्व ढवळून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे। जसजशी याला उकळी येईल तसतसा याचा कलर बघा चेंज होईल आणि तर्रीही बघा इथे छान आलेली आहे, मस्त अशी तर्री आलेली आहे आपल्या रस्स्याला। गरम पाणी घातल्यामुळे याला व्यवस्थित अशी छान तर्री येते। मस्त अशी आपली चिकनची भाजी बघा इथे तयार होत आहे। तुम्ही जर अजून माझ्या या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईकचं बटन दाबा। मस्त अशी सोलापुरी पद्धतीचे काळ्या मसाल्यातली चिकनची रस्सा भाजी आपण इथे आज बनवलेली आहे। अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण ही भाजी इथे बनवलेली आहे। बघा, सोलापुरी स्टाईलची चिकनची रस्सा भाजी आणि याबरोबर ज्वारीची भाकरी अतिशय खायला सुंदर लागते आणि ह्या रस्सा जो आहे तो भाताबरोबर खायला अतिशय सुंदर लागतो। मस्त अशी आपली चिकनची भाजी बघा इथे तयार झालेली आहे। खूप सुंदर अशी भाजी ही झालेली आहे, तिखट व झणझणीत। ही तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला नक्की सांगा। आता आपण ही बघा सर्व करून घेऊयात एका बाउलमध्ये। तुम्हाला आजची जर ही रेसिपी आवडली असेल तर ती शेअर करा आणि तुम्ही माझा पल्लवीज होम किचन हा चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर त्याला सबस्क्राईब करा व खाली दिलेल्या बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा मिळतील। धन्यवाद।